अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही 7 ऑगस्ट रोजी जामनेर येथे येणार असून महासभेचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपा पक्षामार्फत यांच्या आगमनाची तयारी आज जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी शाळेतील भव्य पटांगणावर जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली। या प्रसंगी सर्व नगर परिषदेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरका मागे सरका सगळे इकडे तुम्ही करा वहिनीवर बघा एक मिनिट। ते पेड्याचा बॉक्स इकडून नांदर। बुधवारी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जाहीर सभा आपल्या या इंदिराबाई ललवाणी जामनेरपुरा शाळेच्या प्रांगणात होणार आहे। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आपल्या या तालुक्यात जे विविध विकास कामं झाले त्या विकास कामांच्या कौलसाठी जनता जनार्दनांच्या आशीर्वादासाठी या महाराष्ट्रात जे महाजनादेश यात्रा निघालेली आहे ती महाजनादेश यात्रा जामनेरात संध्याकाळी 7 तारखेला 6 वाजता येणार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या या जामनेर तालुक्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीशभाऊ महाजन यांची प्रचंड मोठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेला संपूर्ण तालुक्याभरातून बाहेरून देखील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकतात। जवळपास 50,000 संख्या या महासभेला उपस्थित राहू शकते आणि त्यासाठीचं नियोजन सगळ्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागलेले आहे, सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। या मैदानावर एक मोठा सभामंडप इथे उभारतो आहोत। त्या सभामंडपाचं पूजन आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते नुकतंच इथे आज संपन्न झालेलं आहे। सगळे प्रमुख पदाधिकारी ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार आपल्या या भागाचे नगरसेवक श्रीराम नाना महाजन गटनेते प्रशांतदादा भोंडे जितू पाटील सगळे सन्माननीय नगरसेवक बाबूरांना हिवराळे वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। या सगळ्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनता जनार्दनांना विनंती करेल की त्यांनी या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।